शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय झालं भैरवा? कसला विचार करतोयस? माते, मी जरी हे करत असलो तरी एक गोष्ट आहे त्याचा विचार काही जात नाही आहे आणि त्यामुळेच थोडी चिंता वाटते. कोणती? जोगेश्वरी. तिच्या वागण्यामुळे तुम्हाला नको त्रास व्हायला. माझ्यावरचा राग तिने तुमच्यावर काढला तर ते मला सहन होणार नाही. तसं नाहीये भैरवा. हे बघ, आम्ही इथे प्रधान आणि त्यांची पत्नी या भूमिकेत आलो आहोत. जोगेश्वरीच्या मनात जरी प्रधान आणि दुर्गा ही प्रतिमा असली तरी ती आमच्याशी वाईट वागलेली नाहीये. माते, मला त्याची भीती आहे कारण आता मला माहित आहे की तुम्ही कोण आहात ते. आणि चुकून ती तुमचा अपमान तर नाही करणार ना, त्याचाच विचार येतोय मला. भैरवा, हे बघ, तू याची काळजी करू नकोस. इतर वेळेस मी समजलो असतो प्रभू, पण आता ह्यावेळेस तिची आई देखील इथे आली आहे आणि तिचा तिच्या आईवर जीव आहे. त्यापुढे तिला काही सुचणार नाही. तुझी चिंता काही अयोग्य नाही भैरवा, तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. निसंकोचपणे जा, फक्त तुझं कार्य संपून लवकर परत ये भैरवा. होय प्रभू. अजून एक गोष्ट आहे भैरवा. काय माते? तू आता जाणारच आहेस तर जाण्याआधी जोगेश्वरीच्या आईला भेटून जा. पार्वती, आता हे कशाला? तसं नाही स्वामी, काही गोष्टी या औपचारिकता म्हणून पाळाव्या लागतात. भैरवा कुठे चुकला आहे असं वाटायला नको, त्यामुळे मी सांगते आहे तसंच कर आणि तेच योग्य आहे भैरवा. ठीक आहे माते, मी आता इथून त्यांनाच भेटायला जातो आणि त्यांची भेट घेऊन थेट प्रस्थान करतो. प्रणाम देवी. तुम्ही मला बोलवलं देवी? होय. या सेवकाला काय आदेश आहे देवी? कोणताही तात्काळ संदेश पोहोचवण्यास तू समर्थ आहेस, त्यामुळे मी तुला इथे बोलवलं आहे. दिव्याई, तुम्ही निस्त सांगा का कोणा सांगावा धाडायचा आहे. मी लगेच सांगावा देऊन येतो. बघा, तुला लगेच सोनारीकडे कूच करायची आहे. म्हणजे भैरवनाथाची सोनारी का देवी आई? हो, तुला तिकडे जाऊन अतिशय महत्वाचा संदेश द्यायचा आहे. जी. मी वाट बघते आहे म्हणावं त्यांची. होय देवी आई, येतो म्या. मी बोलवणं पाठवलं आहे हा संदेश भैरवाला मिळायला हवा.
कारण मला जे सांगायचं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. काय ग, काय झालं? काही नाही. काही नाही कसं? दिसतंय मला, चेहरा बघ तुझा, किती त्रासलाय तुझा चेहरा. नक्कीच काहीतरी झालंय. काही नाही झालंय आई. भैरवनाथांची भेट घेऊन आलीस का? होय. वाटलंच मला. एकतर आल्यापासून त्यांची धड भेटही नाही झाली. तेच सांगायला गेले होते मी त्यांना, पण पण काय? काही नाही. नाही म्हणजे आहेत ना ते राजवाड्यात? आहेत ना, पण त्यांना कुठेतरी बाहेर जायचं. तरीच म्हटलं, तुझा चेहरा का असा पडलाय? आई मी त्यांना जाऊ नका थोडीच म्हणतेय, पण आपली आई आली आहे, तिच्या सोबत थोडा वेळ घालवावा असंच ना. आई माझं म्हणणं इतकंच आहे, त्यांनी थोडा वेळ थांबावं आणि मग जावं. मग चूक काय आहे त्यात? आई पण त्यांना लगेच जायचं. मला तर काही कळतच नाही, काय प्रकार म्हणायचा हा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही? होय. नाही म्हटलं तुमची भेट होतीये की नाही? तुम्ही या राज्याच्या अतिथी आहात, तुमची भेट होणार नाही असं नाही. तुमचा प्रवास व्यवस्थित झाला असेल अशी अपेक्षा करतो. खरं तर तुम्ही येणार आहात याची जर आम्हाला आधी कल्पना असती तर तुमच्या स्वागताची तयारी करता आली असती. पण आता राहण्याची व्यवस्था तर केली आहेच, काही हवं नको असेल तर त्यासाठी सेवक सेविका आहेत. निसंकोचपणे सांगा, बाकी सगळं सुरळीत आहे ना? हो आहे, पण मी केवळ अतिथी नाही तर हिची आई देखील आहे. आईला आपल्या मुलीची चिंता नेहमीच असते, तिचा संसार कसा चाललाय याची चिंता नेहमी मनात असते. ते आहेच, म्हणून मुद्दाम जाण्या अगोदर तुम्हाला भेटायला आलो आहे. म्हणजे तुम्ही कुठे बाहेर निघालात वाटत? होय, मी कोल्हापूरला चाललो आहे. लक्ष्मी देवींची भेट घ्यायची आहे मला. नंतर जाऊन नाही का चालणार? नाही म्हणजे आजच आलीये मी, धड आपली भेटही नाही झाली. नाही ते मी समजू शकतो, पण काही महत्वाचं काम आहे, नाहीतर थांबलोच असतो मी. नाही म्हणजे एक सांगू का? वाईट नका वाटून घेऊ, पण तुमचं माझ्या मुलीकडे लक्षच नाहीये. असं का म्हणताय तुम्ही? असं काहीच नाहीये. अहो असं कसं म्हणता तुम्ही? मागच्या वेळेस जेव्हा मी आले होते तेव्हाही असंच झालं होतं. मी आले काय आणि तुम्ही बाहेर गेलात, आणि या वेळेसही तसंच होतं. अहो ती काय बोलत नाही, पण चेहऱ्यावर दिसत ना तिच्या, तिला वाईट नसेल का वाटत? तुम्ही निष्कारण काळजी करत आहात. माझं कार्य काय आहे हे ती जाणते, त्यामुळे असं काहीच होणार नाही. तुम्ही शांत व्हा,
इथे आहात तोवर तुमच्या आधारात इथ्यामध्ये काही कमतरता भासणार नाही. येतो मी. हे भैरवनाथ, माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेलच. मी प्रतीक्षा करते आहे तुम्ही येण्याची. देवा, आता तुमचं दर्शन झालं बघा, आता काय बी चिंता नाही बघा. राजाची प्रजा ही त्याच्या मुलासारखी असते. होय जी, तुम्ही खरंच आम्हाला लेकरांनी बघतासा. प्रजेच्या भल्यासाठी राजाने नेहमी तत्पर असायला हवं, म्हणून तुम्हाला मुद्दाम भेटायला आलो आहे. देवा, तुम्ही आणि प्रधानजी नेहमी गावात येत असता, आम्हाला जे कमी जास्त लागतं ते तुम्ही बघतासा. ते तर आमचं कर्तव्य आहे. तुमचा तर आधार आहे आम्हा समदेशने. माझ्या प्रजेचे कल्याण करण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे. तुम्हाला काही समस्या तर नाहीत ना? नाही नाही. आता हे काही नेहमीच आहे बघा. माझी उन्हाळा आहे तोपर्यंत ती कोरडी होती. पाण्यासाठी थोडं लांब जावं लागतं इतकंच. पाऊस आला की पुन्हा भरते बघा नदी. नदी भरली की लांब जावं नाही लागत बघा. आलं माझ्या ध्यानात. तुम्हाला यापुढे अशा कोणत्याही प्रकारची समस्या त्रास देणार नाही. गावातल्या माझ्या प्रजेसाठी इथे कायमस्वरूपी जल उपलब्ध असेल. तुम्ही निश्चिंत राहा. लय उपकार झाले बघा देवा. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ठीक आहे देवा. हे देखील ध्यानात ठेवा की आहे त्या पाण्याचा संचय करणं हे देखील तुमचंच काम आहे. जसं आपण धनाचा संचय करतो तसा पाण्याचा देखील सन्मान करून
त्याचा संचय करायला हवा. वैदेवा वैदेवा, तुमच्या काय अजून समस्या असतील तर तुम्ही मोकळेपणाने सांगा. वैजी, हे सोनारी गाव आणि इथली प्रजा, ही माणसं, ही मला सदैव प्रिय आहे. त्यांना कधीच समस्या येणार नाही आणि राजवाड्याचे दार तुम्हा सगळ्यांसाठी नेहमी उघडे आहे. तुम्हाला कोणालाही कधीही काहीही वाटलं तर तुम्ही येऊ शकता. देवा, राजवाड्यामध्ये तुम्ही आहेसा, जोगेश्वरी देवी आहे ती. आमासनी तुम्ही पोरवाळावानी बघता, आमची काळजी करता, अजून काय बी नग बघा. आणि आमासनी हे बी ठावाय की आमचं जे बी नाही मिळणार ते बरोबर मिळणार. आता मला निघावं लागेल. भैरवनाथाच्या नावानं चांगलं. स्वामी, जोगेश्वरीच्या आईचं असं येणं संभ्रमात टाकणार आहे. असं का वाटतंय तुला पार्वती? तिकडे यज्ञाच्या वेळेस जे काही झालं त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडून कधीही काहीही विचारणा झाली नाही. ना काही संदेश आले, ना नातं जोडण्याचा प्रयत्न. मग आता असं अचानक येणं म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी असणार आणि त्या म्हणूनच आलेल्या असणार. असेलही, पण मला काय म्हणायचंय पार्वती, ह्या क्षणी त्या अतिथी म्हणून इथे आल्या, त्यामुळे आता आपण त्यानुसार वागूया. माझा त्याला नकार नाही आहे स्वामी. हो, आणि म्हणून मला असं वाटतंय की तू एकदा जाऊन जोगेश्वरीची भेट घे. कशाला स्वामी? कसं आहे पार्वती, भैरवा लक्ष्मीदेवींना भेटायला गेलाय आणि त्याला परत यायला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. मग त्यामुळे तू जोगेश्वरीची भेट घे. तिच्या आईला काय हवं काय नको, काही काम आहे का हे विचार. हो, तसही भैरवा गेला आहे आणि त्याला यायला वेळ लागणारच आहे. तोवर मी जोगेश्वरीशी बोलून येते. हो, तोवर मी इकडच्या राज्याच्या कारभाराचं बघतो. चालेल स्वामी. भैरवनाथा, देवा नमस्कार घ्यावा जी. शुभम भवतो. मी तुमच्याकडेच यायला निघालो होतो. माझ्याकडे म्हणजे सोनारीला? वैजे, पण कोण आहेस तू आणि माझ्या राजवाड्यात कशासाठी येत होतास? म्या लक्ष्मीदेवींचा सेवक आहे आणि त्यांनीच तुमच्याकडे पाठवलंय मला. लक्ष्मीदेवी?
होय काही निरोप होता का त्यासने तुम्हासने भेटायचं आहे लक्ष्मी देवींनी तात्काळ भेटायला बोलावलंय मला तुमची वाट बघत आहेत त्या त्यांचं काही कार्य असावं हे तर मला समजतंय पण त्याबद्दल तुला काही कल्पना आहे का नाही जी पर त्यांना काहीतरी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे खरं तर मी लक्ष्मी देवींना भेटायलाच येत होतो मलाही त्यांना भेटायची आतुरता आहे म्हणून येत होतो मी काय सांगू त्यासनी म्हणते तू एक काम कर तू पुढे हो आणि त्यांना माझा निरोप दे त्यांना म्हणावं की मी त्यांना भेटायला येतो आहे जी तिथे येईपर्यंत माझ्या राज्यातल्या प्रजेला भेटून त्यांच्या समस्याचे निराकरण करून मी आजच तिकडे यायला निघणार आहे पै देवा ये तू जी माझे कार्य लवकर संपवून मला त्यांची भेट घ्यावी लागेल फक्त दाखवायला साम्राज्ञी आहेस या राज्यात ते प्रधान जे आणि त्या दुर्गा देवी दोघच निर्णय घेऊन मोकळे होतात आणि जर तुला महत्व हवं असेल तर तुला निर्णय घ्यायला हवे काहीतरी मोठा निर्णय घे मात्र मला थोडं बोलायचं सांग जोगेश पहिले जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर